لك على الازرق. لا يوجد داخل टॅमॅटोची व्हरायटी लावलेली आर्यमान आर्यमान ही व्हरायटी अशी होती का मार्केटमध्ये ती खूपच चालायची तिच्यासाठी क्वालिटी आणि व्यापाऱ्यांची मागणी असल्यामुळे ती व्हरायटी लावली गेली आम्ही तर लावल्यामुळं तर पण आज मार्केटच नाही मार्केट न्यायला म्हणजे परवडत नाही 2 रुपये किलोनी एक रुपये किलोनी तंबाटे विकले जाते आणि तोडायला 4 ते 5 रुपये खर्च आहे आणि न्यायचंही तिथं 2 रुपये मिळत आहे तर मग त्याचा उपयोगच होत नाही आणि त्यामुळं आम्ही जनावरं सोडली आता अक्षरशः टॅमॅटोमध्ये आमचा कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये खर्च झालेला आहे 5 एकर टॅमॅटो लावलेली 3 लाख रुपये आज माझ्या औषधाचे खर्च पण वसूल झालेला नाही त्यामुळं आज आम्ही टमाटे काढण्यास सुरुवात केली आहे. दीपक साहेबराव कवाट ठाणगाव. आम्ही या ठिकाणी पहिले द्राक्षबाग लावलेली होती आणि या कोरोनाच्या काळात 200 रुपये कॅरेटने द्राक्षे विकली आणि त्यामुळं आलेला तोटा भरून काढण्यासाठी चालू वर्षी टॅमॅटोकडून सुरुवात केली आणि टॅमॅटोची पण अशीच परिस्थिती झालेली तर शेतकऱ्यांनी करायचं काय हे बघा. आज टॅमॅटोची अशी परिस्थिती उन्हाळ कांदे पण 1000-1100 रुपये विकले कधी 2000 तर कधी 500 ते कधी 1000 आज शेतकऱ्यांनी करायचं काय. महत्त्वाची गोष्ट टॅमॅटोची अशी तीच परिस्थिती कोबी झाला फ्लॉवर झाला मिरची झाली आज मार्केटमध्ये कवडी मोल भावाने विकल्या जात आहे शेतकऱ्यांनी करायचं काय याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि आमचा खर्च पण खूप होतो आहे खर्च निघत नसल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची पडतळ होत नाही शेती करायची कशी तरुण शेतकरी यापासून दूर जातो हे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. खतांच्या वाढलेल्या किमती मजुरी आज डिझेलचे काय रेट झालेले मजुरीचे काय रेट झालेले त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांना पण जसं मोठ्या फॅक्टरींना अनुदान दिलं जातं तसं शेतकऱ्यांनासुद्धा मजुरीसाठी अनुदान दिलं पाहिजे असं मी माझं वैयक्तिक मत आहे. शेतकरी म्हणजे एक मोठी फॅक्टरी आहे तिच्याकडे कमी लेखून चालणार नाही शेतकरी राजा आहे हे तर खरं आहे प्रत्येकजण म्हणतोय राजा पण राजाच्या काय अवकाळा चालू हे तुम्ही बघत नाही. खाणाऱ्यांना स्वस्त लागतं आणि शेतकऱ्याला काय मिळालं पाहिजे हे कोणी लक्ष दिलंच नाही पाहिजे.